diferencial es या संख्येचा वर्ग आहे तर आपल्याला ही संख्या ओळखायची आहे आणि माहिती अशी दिली की टी बरोबर शून्य नाही आणि शून्य ते नऊ अंक वापरायचे. ओके, तर मी आज मी विचार केला की इथं पण टी आहे आणि याच्या वर्ग संख्येचे पण पहिला अंक टी आहे. तर मी असा विचार केला संख्येचा पहिला अंक काय असणार की त्याच्या वर्ग संख्येचा पण पहिला अंक तोच असतो. ओके, तर मला एकच म्हणजे टी बरोबर एक हे समजलं. ओके, नंतर मी बघितलं की टू टू चा पल्ला काय, टू नव्याण्णव च्या पुढे असतात आणि एकशे बेचाळीसच्या मागे असतात कारण की एकशे बेचाळीस किंवा एकशे बेचाळीसच्या पुढे गेलं ती बरोबर दोन होतात. ओके, म्हणून एकशे बेचाळीसच्या आत असणार. ओके, नंतर मी मी असा विचार केला की त्याचा वर्ग संख्येच्या शेवटी दोन दोन आहेत तर दोन ही केव्हा असणार म्हणजे वर्ग संख्येचे शेवटचे दोन अंक केव्हा सारखे असतात काय काय असतात जे सारखे असणार. ओके, शून्य शून्य असू शकतात किंवा चार चार. म्हणजे मी असं निरीक्षण केलं की हे जो वर्ग संख्येचे शेवटचे दोन अंक सारखे असणार तर हे शून्य शून्य असू शकतात किंवा चार चार असू शकतात, दुसरं काही शक्य नाही. ओके, हे दोन वर्ग संख्या निरीक्षण केलं आहे त्याच्याने तुला समजत. ठीक आहे, ओके, पण आपल्या ओ आणि ई सारखे नाही. बरोबर, ई बरोबर शून्य नसणार तर ई बरोबर चारच असणार. ओके, सर ई बरोबर चार आहे तर ओ बरोबर ओ बरोबर दोन किंवा आठ असणार. ओके, ओ बरोबर दोन किंवा आठ आहे. तर डब्ल्यू मी बघितलं तर डब्ल्यू शक्यता आहे एक पाच झाला. हे डब्ल्यू ची शक्यता कशी काढली तू? आता म्हणजे तुझा पल्ला आहे एकशे बेचाळीसच्या. ओके, आणि नव्याण्णवच्या पुढे. हा हा हा, तर नव्याण्णवच्या पुढे इथे डब्ल्यू शून्य पण असू शकतो. ओके, शून्य लिहिला एक लिहिला दोन. हा हा हा, म्हणजे दशक स्थान बरोबर हे होऊ शकतात. ओके, एक नसणार कारण की टी बरोबर एक आहे. ओके, तर मग डब्ल्यू बरोबर एक नसणार. एक बात झालं. ओके, आणि चार पण नसणार कारण की ई बरोबर चार आहे तर डब्ल्यू बरोबर चार. ओके, सर हे पर्याय असणार. ओके, आता टी डब्ल्यू आहेत तुझे. ओके, सर मी असं निरीक्षण केलं जेव्हा संख्येचा दशक शून्य असतो आणि त्याच्या एक काय पण असेल. ओके, काय पण असेल समजा की मी एकशे दोन घेतले एकशे दोन तर म्हणजे एकशे दोन चा वर्ग आहे दहा हजार चारशे चार. ओके, अजून आपण दोन तीन संख्या तपासूया. हम्म,
याचे वर्ग आहेत. ओके, तर जेव्हा शून्य म्हणजे दशक आणि एक सारखेच ठेवलेत, संख्येचे दशक आणि एक सारखेच ठेवलेत, फक्त एक चेन बदलले. ओके, तर म्हणजे जेव्हा दोन असेल तेव्हा शून्य चार असतो, जेव्हा सहा असतो तेव्हा 36 असतो, जेव्हा सात असतो तेव्हा 49. म्हणजे याचा वर्ग हा आहे, याचा वर्ग हा आहे, याचा वर्ग आहे. म्हणजे मला असं म्हणतं कि जेव्हा दशक शून्य असतो तर आणि एकक स्थानी जे पण असणार तर त्याच्या वर्ग संख्याचे शेवटचे दोन अंक याचा वर्ग असतो. पण हे एकक शतक साठी एकच असणार तेव्हा की कशासाठी पण लागू होते? म्हणजे इथं कुठे पण संख्या समजा 508, हा 508 समजा 508 घेतले, त्याचा तुझ्या प्रमाणे काय आपल्याला आधीचे अंक तर नाही पाहिजे. 508 चा शेवटचे अंक काय असणार? 64 असणार का? 64 आहे. ओके, मग 907 409 चा वर्ग शेवटचे दोन अंक काय असणार तुझ्याप्रमाणे? 81 असले पाहिजे आहेत का? ओके, हे तीन अंकी साठी लागू आहे की चार अंकी मध्ये पण जात आहे? चार अंकी मध्ये पण कसं पण म्हणजे ओके, शून्य किंवा पाच दशक स्थान 5 साठी म्हणजे पॅटर्न चालतंय. म्हणजे 409 ऐवजी समजा 429 असला, सॉरी 459, तरी पण शेवटी काय 81 आहे ना? ओके, मला हा पॅटर्न भेटला की दशक जेव्हा शून्य तेव्हा म्हणजे याचा वर्ग त्याचा या वर्गाचा शेवट असतो. ओके, तर इथं जर शून्य तर मी समजा म्हणजे ओ बरोबर काय दोन ओके, तर मी आता पर्याय याचे पर्याय काढले, तर टी ची किंमत आपली ठरलेली आहे, तर एक लिहिला आणि डब्ल्यू दोन तीन पर्याय तीन बरोबर दोन किंवा आठ आहे, तर मी पहिल्यांदा दोन लांब मग आठ कडे गेलो, डब्ल्यू आणि ओ तर सारखे आहेत, तर मग हा पर्याय पहिला पर्याय बाद झाला. ओके, पॅटर्न बघितला की जेव्हा संख्येचा एक दोन असेल तर त्याच्या दशक स्थानी काय असल्यावर त्याच्या वर्ग संख्येचा शेवटचा दोन अंक चार असतात, 44 असतात. ओके, तर मग मला माहिती भेटली की इथे
एक किंवा आठ असल्यावरच त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटचे दोन अंक चव्वेचाळीस असतात. एक किंवा चार कुठे, एक किंवा आठ कुठे, असा पर्याय असला पाहिजे इथे काय पण असू द्या. आणि इथे समजा एक किंवा दोन वा आठ किंवा असेल ओके, तर त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी चव्वेचाळीस असतो. ओके ओके. म्हणजे दशक अंक एक किंवा आठ असले पाहिजे असं तू सांगतो, जर त्याच्या वर्गाच्या शेवटी चव्वेचाळीस पाहिजे तर. ओके, हे कशासाठी पण लागू आहे का? सातशे बाराचा वर्ग जरा दाखव, कॅल्क्युलेटरवरच दाखव, इकडे कर, इकडे आण जरा कॅल्क्युलेटर कर. सातशे बाराचा वर्ग ओके, चव्वेचाळीस आला. नऊशे ब्याऐंशी काय आला? शेवटी चोवीस आला. चार चार असेल. नऊशे आपण नऊशे ब्याऐंशी सांगितलं तर नऊशे आपण तू सांगितलं ना, एक एक दशक अंक आठ चार लावून बघितलं. नऊशे बासष्ट करून बघ. हा सॉरी, म्हणजे सॉरी इथे आठ नसले पाहिजे, तिथे सहा असले पाहिजे. ओके, म्हणजे इथे जसे असतात एक किंवा सहा असतात तेव्हा त्याच्या वर्ग संख्येच्या शेवटी चव्वेचाळीस असतो. ओके, तीन आहेत ते एक किंवा सहा आहेत, म्हणजे हा पर्याय बाद झाला. ओके, त्याने मी तसंच आठचा बघितला तेव्हा एक तरी आठ असतात तेव्हा इथे आठ असतात, तीन किंवा आठ असते पाहिजे, अडतीस किंवा अठ्ठ्याऐंशी तेव्हा त्याच्या वर्गाच्या शेवटचे दोन अंक चव्वेचाळीस असतात. ओके, कसं रेगमेंट दाखव जरा. पाचशे अडतीस, नऊशे अडतीस, ओके. मग तू काय बोलतो, शेवटी दशक स्थानी आठ असला तरी पण चव्वेचाळीस येतो? ओके कर. दोनशे अठ्ठ्याऐंशी, पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी, ओके. म्हणजे तू आधी एकच, हे तुला समजलं का, म्हणजे हे पॅटर्न कसे दिसले तुला, तुला समजलं कसं हे सगळं? सर माझे हे पर्याय बोलत होते तर मला एक गुणाकार धंदा करायचा, तर मी प्रयत्न केला की काय यातले पर्याय निघू शकतात का, पण हाच निघाला. नंतर मी खूप प्रयत्न केला की याच्यातले पर्याय बाद होऊ शकतात का, नंतर नंतर मला विचार आला की आपण वर्ग संख्येमध्ये पॅटर्न बघून हे पर्याय बाद होऊ शकतात का, त्यामुळे मी असा विचार केला की वर्ग संख्येचे शेवटचे दोन अंक बघून आपल्याला माहित आहेत चव्वेचाळीस, तर मी ते बघितले, ते बघितले तर मग मला दिसलं की त्या म्हणजे एक ते शंभर याच्या वर्गांची यादी होती, त्याच्यामध्ये बघितलं तर मग मला काही चारच पर्याय भेटले, बासष्ट बारा, हे जेव्हा असणार तेव्हा इथे चव्वेचाळीस असणार. ओके, मग माझ्या डोक्यात विचार आला की इथे कुठली पण संख्या असल्यावर होणार का, तर मी लहान बघितली तेव्हा झाली. ओके, तर मग मला हा पॅटर्न भेटला. ओके, तर मग इथे अठ्ठ्याऐंशी आहे पण अडतीस आहे. ओके, आणि इथे अठ्ठावीस आहे, हा पर्याय नसणार, हा पर्याय बरोबर असणार. ओके,
आणि हे तपासून बघितलंस बरोबर आहे. दाखव जरा. वन नाईन झिरो फोर फोर बरोबर आहे का? सगळे अंक वेगळे. वन नाईन झिरो वन नाईन झिरो फोर फोर. ओके. छान. म्हणजे याच्यामध्ये वर्गसंख्यांचं निरीक्षण केलेलं आहे तू. त्यांचा पॅटर्नचा वापर केलेला आहे की एकक स्थान हे असणार तर दशक स्थान काय असलं पाहिजे हे सगळं बघितलंय. हा मग नवीन गोष्ट शिकायला मिळालं तुला खूप. ओके छान. थँक्यू.